स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। तर माझ्या किचनमध्ये आज मी काढलं आहे काम किचनचं। जसं तुम्हाला सांगितलं होतं, काही वस्तू बोलावल्या होत्या मी किचनसाठी, ते आज यूज पण करणार आहे। आणि थोडंसं किचनचं व्यवस्थितपणा करायचा होता, खराब झाली होती, नेहमीच होते, म्हणजे मला तसंही मी 2-3 महिने झाले का चेंज करतच राहते। तर ती खिडकी जी होती फुटली होती एका जणांनी बॉल खेळता खेळता, ते तुम्हाला मी सांगत होते बोट दाखवून तिथेच। तर आता मी काम चालू केलं आहे, माझं किचनचं सगळं पसारा खाली काढून ठेवलं आहे आणि आम्हाला तिथच्या तिथंच करावं लागतं, जागा नाही बाहेर असं कुठं ठेवायला। तर हे पूर्ण आता सगळं काढलं, इथं निर्म्याचं पाणी घेतलं आणि त्याच्याने पूर्ण सगळं स्वच्छ करते, कोपरा आणि कोपरा। ही खिडकी साफ करायला एवढा प्रॉब्लेम जातो, कारण म्हणजे याला मधात थोडी जुन्या पद्धतीची आहे आणि ते मधामध्ये त्याच्या तुम्हाला दिसत असेल लोखंडाच्या सलाख्यासारखं दिसत असेल, त्याच्यामुळे त्याच्यातून हात घालताना खूप प्रॉब्लेम जातो, असं साफ करताना पण खूप प्रॉब्लेम जातो मला, त्याच्याने त्याच्यात खूप वेळ जातो। तर इकडून आता चालू आहे आपलं चिमणी जी होती त्याच्यावरच्या जे डस्ट बसली होती ते साफ करणं चालू आहे। याच्या 10-12 आधीच मी चिमणीची पूर्ण स्वच्छता केली, तुम्ही बघितलं होतं किचनमधल्या, आणि ती कशी करायचं त्याचा प्रॉपर व्हिडिओ टाकला आहे, जर कोणाला हवा असेल तर लिंक देऊन देईल मी। आणि इकडे पूर्ण चिकळ झालं होतं, आमच्या खिडकीच्या खाली ना फर्निचरचं दुकान आहे, त्याच्यामुळं तिथं ते दिवसभर ते कामं करतात आणि ते दिवसभर ते आरामशीनसारखं लाकडाच्या वस्तू बनवतात, त्याच्यामुळे ती डस्ट जी आहे ना ती सगळी खिडकीतून किचनमध्ये येते। आणि भांड्यावर म्हणजे तुम्ही 8-10 दिवसात जर भांडे असं वाटेल तुम्हाला किती महिने झाले घासलेच नाही, इतकी डस्ट बसते, त्याच्यामुळे ती इतकी परेशान होते मी। आणि वेळच्यावर क्लिनिंग करावं लागते, घरात भरपूर कामं असतात जसं तुम्हाला माहीत आहे, माझं साडीचं पसन असतं, त्याचे पण व्हिडिओ असतात, ऑनलाईन बुकिंग असते, बऱ्याचशा कामं असतात। आता तर दसऱ्याची पण खूप लोकं येतात घरी साड्या घ्यायला, त्यामुळे त्यांचं पण राहतं, ऑनलाईन काम करते, त्यामुळे त्याचे पण प्रॉपर व्हिडिओ बनवावं लागतात। बरेच जणं म्हणतात, ताई तुमचे रेग्युलर व्हिडिओ का बरं येत नाही, तर यामुळे माझे रेग्युलर येत नाही। आणि घरातली साफसफाई तर अर्थात करावंच लागतं, आणि करणारं कोणी नसल्यामुळे त्याच्यात मलाच करावं लागतं, आणि कोणाला जर म्हटलं आहे आपण वाट बघितली तर कोणी येत नाही। त्याच्यापेक्षा आपली सुरुवात हळूहळू करायची, एक एक दिवस एक एक साईट करायची, म्हणजे आपल्या एकटीला थकवा पण येते आणि टाईमशीर काम होते। तर ही मी ऑनलाईन बोलावलं होतं कॉर्नरचं, ज्यांना लिंक पाहिजे असेल ते देऊन देईन मी। खूप मस्त आहे, स्वस्त आणि मस्त आवडलं मला। सुरुवातीला वाटलं मला की चिपकणार की नाही चिपकणार, पण मस्त फिट झालं। आणि त्याच्यावर मी ज्या वस्तू ठेवल्या आहेत त्या पण पडल्या नाही, तर ते तुम्हाला दिसणारच आता मी काय कसं कुठे काय काय ठेवलं। तर इथे बघा आता हे पूर्ण किचनमध्ये, आणि हे पोस्टर मी लावलं इथे, इकडे कप अशा सगळं ठेवलं। तर आता तुम्हाला प्रॉपर लुक दाखवते, थोडासा अजून माझं व्हायचा हा पसारा सगळं मला ठेवायचा आहे, इकडे तिकडे सगळीकडे तुम्हाला दिसत असेल पसाराच पसारा। अर्धी भांडी मी आज घासली, अर्धी भांडी उद्या घासली, त्याच्यामुळे असं माझं काम होऊनच जातो। आता वाजले दुपारचे 3 वाजता मी हे काम करून राहिले, कारण सगळे कामं झाल्याशिवाय किचनमध्ये घुसता येत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांची जेवणं आता भांडे नंतर घासतो, म्हटलं पहिले किचन करून घेतो, कारण का मला बऱ्याच दिवसाचं किचन चेंज करायचं होतं। आता चेंज करा इकडलं पण करायचं, एक एक कप्पा करते मी, एकटीच असते करायला, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम जातं। आमच्याकडे एक बाई भेटत नाही लवकर, म्हणून स्वतःच करते मी माझं काम सांभाळून सगळं जसं जमेल तसं। चला आता थोडंसं पहिले इकडलं करते, आज काही थोडं तिकडलं करेल। तर इकडलं जे आहे या साईडचं केलं तुम्हाला दाखवते। आता झाली माझी किचन रेडी, आणि थोडी झाली बरं, म्हणजे मी थोडं करून करता एकदम होत नाही किचनला, कमीत कमी मला जर एकटीला करायचं असेल तर 6-7 घंटे लागते, 2-2 घंटे रोज केलं तर किचन होऊन जाते, बाकीचं तर मग होऊनच जाते। तर चला आता दाखवते मी तुम्हाला फायनल लुक माझ्या किचनचा। तर फायनली माझ्या किचनचा लुक बघा कसा दिसत आहे, एवढे भांडे घासले आत्ता, अजून तर लावायचेच आहे बरेचसे। इकडे कप जे आपल्या रेग्युलर लागतात, आणि हे मसाले या भरण्यानं शेजवान चटणीच्या भरण्या आहे, ह्या सगळ्या कामी आल्या माझ्या। हे बघा इथं तेलाचं, म्हणजे लगेच लागलं तिथं तेल, हे मसाले सगळे मला लागतात ते। आणि बघा किचन याला घासायला खूप प्रॉब्लेम जाते, कारण का ओपन नाही आहे ना ही खिडकी करताना त्याच्यामुळे। तर आपलं हे वेल मी जे बोलावले होते तुम्हाला सांगितलं होतं, आणि इकडे हे छान लागलं किचनमध्ये, हे पण मस्त दिसते। इथे हे स्टँड मी ऑनलाईन बोलावलं, त्याची लिंक कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगेल मी। आणि बाकी जे इथे जे असतात तर माझे चमचे लावले, इथले पण भांडे आपल्या भांड्याच्या टोपल्यामध्ये आहेत, ते प्रॉपर लावून देईन नंतर। आणि इकडे आपलं जेवणाचं, म्हणजे जे आता रेग्युलर जेवण राहते ते,
एक्स्ट्रा जे तिखट लागते जे आपल्या चटणे आहे जेवणामध्ये, आणि मीठ ना मी शेण आम्ही दुसरं मीठ वापरतो, पांढरं मीठ जे आहे ते वापरत नाही, आपल्या शरीराला हानिकारक असतं. तिथं ज्या चटणे आहे जेवणासाठी लागणाऱ्या, म्हणजे मी बाहेरगावीसुद्धा गेली एखाद्या वेळेस तर मुलांना पटकन दिसल्या पाहिजे म्हणून ते चटण्या ठेवल्या. तर इथं आपले ग्लासेस, तर इथं हे असं आपलं छोटं किचन फायनली झालं क्लीन. अजून बरंच किचन बाकी आहे, ते नंतर करेन. पण थोडा चेंज केलेला लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि हे लाईन एवढ्यात तर भरपूर जे एक जाते ते जाते, त्यामुळं हा लाईट ना मी इथेच ठेवते. आणि काय होते, ऊन जर इथे जेव्हा किचनमध्ये येते ना तर आपोआप चार्ज होऊन जाते, म्हणजे मला टेन्शन नाही राहत चार्जिंगचं. तर आता झालं आहे संध्याकाळचा टाईम, तर आपली जी दिवाबत्ती असते ती झाली माझी. माझे झाले आता सगळे किचनचे कामं, आता ब्लॉगला करते एंड. आजचा दिवस माझा असा कामात गेला आणि आता 2-3 दिवस असेच कामात जाणार आहे. उद्या आहे नवरात्र, बऱ्याच जणांच्या घरी घट बसते तर त्यांना नवरात्राच्या शुभेच्छा. आणि आता येणार आहे धम्म परिवर्त दिन, तर त्यामुळे त्याची पण माझी तयारी चालू आहे. प्रत्येक जणाचा फेस्टिवल असतो आणि तो आपापल्या पद्धतीने साजरा करतो तसंच. आणि दीक्षाभूमीला नागपूरला सगळ्यांना माहीत आहे किती गर्दी असते दसऱ्याला, तर बरेच लोक येतात, दुरून दुरून येतात, तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे असं जे व्हिडिओ येणार आहे पुढचे. आणि मला पण दीक्षाभूमीला आज जायचं होतं पण जाणार नाही झालं, कारण का कामं काढले होते. तर पहिले दसऱ्याच्या आधी मी जात असते, कारण काय होते ना तिथं खूप गर्दी राहते मग, आणि आता व्यवस्थित दर्शन होऊन जाते त्याच्यामुळे मी आताच जाऊन येणार. तर ते तुम्हाला दिसणारच. बरेच जण मला म्हणतात ताई दीक्षाभूमीवर एवढ्यात गेले नाही का, तर त्याला म्हटलं तुमची पण रिक्वेस्ट आणि माझी पण, मला पण तिथं गेलं का खूप भारी वाटतं. सगळ्यात माझं आवडतं ठिकाण आहे नागपूरमधलं ते. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.